नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांजरी माथा हे अगदी छोटंसं दुर्गम भागातील आदिवासी गाव। या गावामध्ये लोकप्रतिनिधी किंवा विकास कामं अद्यापही पोहोचले नाहीयेत, मात्र या ठिकाणी न्यूज टुडे 24 प्रतिनिधी शंकर बेर्डे मात्र पोहोचले। इतक्या वर्षानंतर या गावामध्ये जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाहीये आणि या रस्त्याच्या अभावी अनेक जणांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय। पाहुयात दुर्गम भागातील हे छोटंसं आदिवासी गाव। स्वातंत्र्याच्या 70 नंतरही मांजरी माथा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। किनवट तालुक्यातील मांजरी हे दुर्मिळ भागात डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं छोटंसं आदिवासी गाव। जलधारा ग्रामपंचायत अंतर्गत विशेषतः ही ग्रामपंचायत PSA 1996 अंतर्गत असून सुद्धा विकास कामांपासून दुर्लक्षित वर्षानुवर्ष नेत्यांच्या आश्वासनाच्या आशेनं एक एक दिवस काढतीय। विकास निधी कधी येईल म्हणून वाट बघत बसलेले प्रतिनिधी अजूनही निद्रावस्थेत आहेत। हे गाव जंगल रानमाळ्यात असून या गावच्या दळणवळणासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे स्वातंत्र्यापासून ये जा करण्यासाठी ग्रामस्थांना फार मोठा त्रास सहन करावा लागतोय। गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे गर्भवती महिलेला मोठ्या प्रमाणात त्रास होतो। रस्त्याअभावी 20 ते 15 व्यक्तींचे प्राण गमवले आहेत, तरी सुद्धा या गावाकडे कुणाचंही लक्ष लागत नाहीये। लोकप्रतिनिधींना वारंवार तक्रार निवेदन देऊनही अद्यापही कोणीही याची दखल घेतली नाहीये। प्रशासनाने लवकरात लवकर गावकऱ्यांच्या मागण्यांचं गांभीर्याने लक्षात घेऊन सदरील मागणी लवकरात लवकर मार्गी लावावी, मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना राबवून गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचे निराकरण करावं अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। तुम्ही मला इथं किती वर्ष वास्तव्य झालं आणि तुम्ही येणं जाणं कसं करता? पायानं जातो येतो, जाणं येणं पायानंच करतो। रोड नाही, रस्ता नाही, आम्हाला काही नाही, पायानंच जावं लागते। पायानं त्रासले आहे, पायानं जाणं येणं, काठी हातात घेतल्याशी उतरा येणार, रेघा येणार, कसं जावं कसं येवावं। सुविधा सरकारी सुविधा वगैरे नाहीत का? कर्मचारी वगैरे सरकार काय तुम्हाला तुमची दखल घेत नाही काय? काय इथं काय घेत नाही दखल? इथं काय जायचा रोड नाही ना, काय मार्गच नाही आहे झालं, काय पायीच जाणं येणं। तुमच्या गावाला आतापर्यंत कुठल्या कुठल्या सुविधा झाल्यात? काय एक अंगणवाडी झाली, एक जिल्हापरिषद शाळा झाली, दुसऱ्या कुठल्या एक झाली बस, बाकी दुसरं एक लाईट आहे। तुम्ही कुठले असे पाठपुरावा वगैरे केले ना सरकारला, कुठले निवेदन वगैरे दिले का तुम्ही? देऊन देऊन थकून गेले आता। प्रतिनिधी शंकर बर्डे, न्यूज टुडे 24, नांदेड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।